आजचा आपला व्हिडिओ अशा एका सुपरस्टार बद्दलचा आहे जेव्हा त्याचा सिनेमा रिलीज होतो तेव्हा त्याचे फॅन भक्त बनून जातात त्याच्या पोस्टरचा दुग्धाभिषेक करतात त्याची पूजा करतात आणि त्याच्या सिनेमाला चक्क पहाटेपासूनच गर्दी करतात मी बोलते थलायवा म्हणजेच रजनीकांत अन्नाबद्दल आपल्या मेहनतीच्या जोरावर लोकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे साधी नोकरी करणारा हा मुलगा अनेकांसाठी आज देवा समान आहे बंगळुरू ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा बस कंडक्टर म्हणून काम करणारा हा मुलगा साऊथचा सुपरस्टार कसा बनला जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहे टीओडी मराठी जिजाबाई आणि रामोजी राव यांच्या चार मुलातील सर्वात लहान मुलगा म्हणजे शिवाजीराव एका सर्वसाधारण मराठी कुटुंबात बारा डिसेंबर एकोणीसशे पन्नासला ला मध्ये शिवाजीराव याचा जन्म झाला हा शिवाजीराव पुणे जाऊन रजनीकांत बनला रजनी, रजनी जेव्हा पाच वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईचं निधन झालं आईच्या निधनानंतर घर चालवणं फार कठीण झालं होतं रजनीने घर चालवण्यासाठी हमाली केली छोटी मोठी नोकरीही केली पुणे जाऊन रजनी बंगळुरू ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या बसचा कंडक्टर झाला आणि त्याला परमनंट नोकरी मिळाली रजनींना अभिनयाची आवड ही लहानपणापासूनच होती छोटे मोठे नाटक ते करत होते त्याचबरोबर कंडक्टर म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी पंचवीस पेक्षा जास्त वेळा स्टेजवर परफॉर्मन्स केल्यानंतर जवळच्या मित्रांनी त्याला चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला मग काय रजनी यांनी कंडक्टरची नोकरी सोडली आणि त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये इन्स्टिट्यूटमध्ये आपला मित्र राजा बहादूर याच्या आर्थिक सहाय्याने ऍक्टिंग डिप्लोमा कोर्सला ऍडमिशन घेतली पुढे त्यांची ओळख महान भारतीय दिग्दर्शक के के बालचंदर यांच्यासोबत झाली के के बालचंदर तेच होते ज्यांनी साऊथ इंडस्ट्रीला कमल हसन सारखा सुपरस्टार दिला होता जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हा बालचंदर यांनी रजनीकांत यांना चित्रपटात ड्रोल देण्यापासून नकार दिला आणि त्यांना स्वतःची शैली विकसित करण्याचा आणि तामिळ भाषा शिकण्याचा सल्ला दिला मग काय रजनीकांत यांनी दिग्दर्शकांचा तो सल्ला स्वीकारला आणि स्वतःवर मेहनत घेतली आणि परत ते कामाच्या शोधात राहिले पुढच्या वेळी जेव्हा के के यांना भेटले तेव्हा त्यांनी रजनीकांत यांचा अभिनय कौशल्य आणि भाषा कौशल्याचं भरभरून कौतुक केलं आणि स्वतःच्या रजनीकांत यांना कास्ट करून घेतलं तो सिनेमा होता अपूर्वा रागन गाल यात कमल हसन आणि श्रीविद्या यांची मुख्य भूमिका होती या चित्रपटात त्यांनी नायिकेचा ड्रग ऍटिक पती म्हणून काम केलं होतं त्यांच्या पात्राचं नाव होतं रजनीकांत आणि तेव्हापासूनच शिवाजी रावांना रजनीकांत हे नाव मिळालं रजनीकांत यांनी अभिनयाची सुरुवात कन्नड नाटकापासून केली सुरुवातीला नकारात्मक भूमिका केल्यानंतर रजनीकांत पहिल्यांदाच नायक म्हणून समोर आले ते म्हणजे एस पी मथुरमन यांच्या चित्रपटातून या सिनेमानंतर एस पी मथुरमन आणि रजनीकांत यांची जोडी चांगलीच रंगली आणि त्यानंतर दोघांनी पेक्षा अधिक सिनेमे केले हळूहळू एक प्रमुख फिल्म स्टार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आणि चष्मा पलटवण्याची आणि सिगारेट पेटवण्याची त्यांची स्टाईल लोकांच्या पसंतीस उतरली साऊथ चित्रपटांमध्ये काम करून झाल्यानंतर आणि मालिकेंच्या यशानंतर त्यांनी त्यांचा दौरा बॉलिवूडकडे वळवला रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यासोबत बॉलिवूड चित्रपट अंधा कानूनमध्ये काम केलं हा एक मोठा हिट ठरला आणि यावरून सिद्ध झालं की भाषा ही प्रतिभेचा अडथळा नसू शकते त्यांचं निर्दोष संभाषण आणि स्टायलिश चालण्याने ते सुपरस्टार झाले व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला त्यांचा पहिला सिनेमा होता बिल्ला एकोणीशे अठ्याहत्तर आले ला आलेला अमिताभ बच्चन यांचा डॉन हा सिनेमा या सिनेमाचा रिमेक होता रजनीकांत यांनी मुंदूर मुगुम या सिनेमात तिहेरी भूमिका केली होती एकोणीसशे पंच्याऐंशीला ला शंभर सिनेमे त्यांनी पूर्ण केले श्री राघुवेंद्र रजनीकांत हा त्यांचा शंभरावा सिनेमा होता यात त्यांनी संत राघवेंद्र स्वामी यांची भूमिका केली होती रजनीकांतने दोन हजार सोळामध्ये कबाली या चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं त्याचबरोबर त्यांचा यावर्षी जेलर हा सिनेमा देखील आला रजनीकांत यांच्या जेलर या सिनेमाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूड घातला आणि त्यावरून त्यांनी सिद्ध केलं की एज इज जस्ट अ नंबर तुम्हाला आतापर्यंत रजनीकांत यांचा कुठला सिनेमा जास्त आवडला आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका